खोटी साक्ष म्हणजे काय तर असत्य किंवा खोटं विधान ते लेखी किंवा तोंडी असू शकतं. खोटी साक्ष ही सामाजिक व्यवस्थेस आणि व्यवहारास अत्यंत हानिकारक असल्यामुळे तिला कायद्याने फौजदारी गुन्हा ठरवण्यात आलाय. सर्व काळी सगळ्या देशात खोटी साक्ष हा शिक्षार्ह गुन्हा समजण्यात आलाय. भारतातही स्मृतिकारांनी या गुन्ह्यास प्रायश्चित्त वा शिक्षा सांगितली. सुरापान करण्यास असलेली शिक्षा म्हणजेच उकळतं गोमूत्र घेणं ही शिक्षा खोट्या साक्षीस द्यावी असं मनुस्मृतीत सांगितले. तर विष्णू धर्म सूत्रात खोट्या साक्षीदाराची सर्व मालमत्ता जप्त करण्यास सांगितले. जाणून बुजून केलेलं असत्य कथन किंवा असत्याची कल्पना असून किंवा सत्य असल्याची खात्री नसून केलेलं कथन साधारणतः खोट्या विधानात मोडतं. असत्य कथन किंवा खोटं विधान खोट्या साक्षीच्या गुन्ह्यात मोडण्याकरिता 3 अटी पूर्ण व्हाव्यास पाहिजेत. त्यातली पहिली अट म्हणजे कायद्याप्रमाणे व्यक्ती शक्तेनं किंवा कायद्याच्या स्पष्ट तरतुदीने सत्य कथनास वा कोणत्याही गोष्टीच्या अधिकथनास बांधलेली असली पाहिजे. त्यातली दुसरी अट म्हणजे व्यक्तीनं असत्य कथन करायला पाहिजे. तर त्यातली तिसरी अट म्हणजे कथन असत्य असल्याबद्दल व्यक्तीस माहिती असलं पाहिजे किंवा तसा तिचा विश्वास असला पाहिजे वा सत्य आहे याबद्दल तिचा विश्वास असला पाहिजे. ज्या प्रकरणी खोटी साक्ष दिली असेल त्या प्रकरणी भारतीय कायद्याप्रमाणे या साक्षीचं महत्व असलंच पाहिजे असं नाही. चौकशी चालू असलेल्या प्रकरणावर महत्वाचा परिणाम होणार असो वा नसो डाव रचून किंवा संकल्पपूर्वक खोटी साक्ष देणारा या कलमाच्या तरतुदीप्रमाणे अपराधी ठरतो. पण इंग्लंडमध्ये मात्र तेथील कायद्याप्रमाणे इतर गोष्टींबरोबर संबंधित प्रश्नासंबंधी या साक्षीचं महत्व असलं पाहिजे अशी अट आहे. केलेल्या विधानाच्या सत्तेवर विश्वास ठेवण्यास संयुक्तिक आणि संभवनीय कारण असल्याचं जर आरोपीनं सिद्ध केलं तर त्याची या आरोपातून मुक्तता होऊ शकते. तरी आजच्या या भागात एवढंच. याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.